हो गया हाथ का बर्तन। भाव बाहर है पहली वाली अच्छा। दूसरी प्रगति पाटिल मायरी तुमच्यापैकी एक जण बोला नमस्कार। आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही एकत्रित झालेलो आहे। तळागाळातील लोकांना शिक्षणाचा मार्ग दाखवणाऱ्या सावित्रीबाई फुले आज खरोखरच संपूर्ण समाजासाठी आदर्श आहे। त्यांनी जो संघर्ष केला त्या संघर्षाला अभिवादन करण्यासाठी इथे आम्ही एकत्रित जमलेलो आहे। त्यांच्या संघर्षामुळे त्यांनी ज्या कठीण यातना सहन केल्या त्यामुळे आजचं स्त्री जीवन जे आहे ते मला वाटतं की खऱ्या अर्थाने आजचा दिवस जो आहे तो सावित्रीबाई फुले जयंतीच्या दिवसाला महिला मुक्ती दिवस म्हणून त्याला घोषित केला पाहिजे असं आम्हाला मनातून वाटतं। कारण स्त्रियांच्या मुक्तीचा मार्ग हा खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षामुळेच तो मोकळा झालेला आहे। शिक्षणाच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमच्या? आज प्रायव्हेटायझेशन जास्त होत आहे शिक्षणाचं, सावित्रीबाई फुले असत्या तर काय केलं असतं आज? शिक्षणाच्या प्रायव्हेट कारण की एकच शिक्षा सर्वांना शिकवण्याचे तंत्र त्यांनी सुरू केलं तर वन नेशन वन एज्युकेशन नाही व्हायला पाहिजे का? बिलकुल, वन नेशन वन एज्युकेशन, शिक्षा, स्वास्थ्य, आरोग्य या गोष्टी ज्या आहेत त्या कॉमन पब्लिकला फ्री मिळाल्या पाहिजे या ही आमची मागणी आहे। पण भारत देश हा फार मोठा देश आहे लोकसंख्या दृष्टीने, त्याच्यामुळे प्रॅक्टिकली हे फार कठीण काम आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये याही दृष्टीने भारताचं गव्हर्नमेंट जे आहे ते विचार करते आहे। नाव सांगू? माझं मी डॉक्टर वैशाली रमेश चोपडे, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा। आणखी कोणी बोलणार आहे? नहीं वो होता
साहेबराव फुलेंचा, विजय होतो, साहेबराव फुलेंचा।